प्रश्न काय नाही आपल्याला जमीन भेटा जमीन कमावून खावा म्हणणार आहे दुसरं काय नाही आम्हाला जमीन भेटा आमच्या सासू सासऱ्यापासून जमीन खालेलं आहे ते आम्हालाही भेटा म्हणून आमची इच्छा आहे कोणती जमीन आपली गायरान गायरान तुम्ही आधी केल्या होत्या त्याचे पहिले केलत्या की बाप दादापासून करून खालेले आहे सासू सासरेपासून तुमच्याकडे काय पट्टे काही लोकांचे झाले आहेत झालेले आहेत पहिले पंचनामे पंचनामे आहेत कोणाकोणाचे कोणाचे नाही तर आता ते देशाला गेलेली ग्रामसंचे आता तुम्हाला कोण योजना मग त्या जमिनीमध्ये आता जमिनीमध्ये गायरानाची योजना झाली साहेब आमच्या गरीबाच्या गरीबाला राहायला घर नाहीत खायला शेत नाहीत आम्ही काय खावा आमचं हेच म्हणणं आहे इथं 300 कुटुंब आहे 300 कुटुंब ह्या जमिनीवर लेकरा बाळ असेल पोसायला सरकारला फसवावं लागेल असं असतानाही शासन त्यांना त्यांच्या जमिनीत येऊ देत नाही हे वाईट गोष्ट आहे असं मला म्हणायचं तुम्ही जायला आणि जागा पकडाल आणि आता आपली पिढीजात मालमत्ता आहे आणि थांबू आता आम्ही इथं असं होऊ शकत नाही त्यांना शासनानं वंचित केलं आहे जमिनीपासून त्यांच्याकडे सातवारे आहेत त्यांचे पंचनामे झाले आहेत त्यांच्या ताब्यात जमीन आहे असं असतानाही शासनानं पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यांना भूमिहीन केलेलं आहे काय नाही आम्हाला जमीन भेटा आम्हाला कमून खायला आमचे लेकर बाळ तिकडे चालल्या तिकडे माणसं मेले तर त्याला येणं होईना झाले करणं होईना झाले माणसं भेटणाऱ्यात मातीला येळा कळाला भेटणार झाल्यात करणार झाल्यात आम्हाला इच्छा आहे की लेकर बाळ इथं राहावा जमीन आमची आपली पट्टे करून द्यावा जमीन दिल्या तर इथं लेकर बाळ राहत्यात लेकर बाळ शाळा शिकत्यात लेकर बाळ इथं राहिले तर हे राहत्यात की करून खायला आता तिकडे गेल्यावर कुठलं भेटलाले माझ्या इडो फाणाऱ्याने माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना 024 62 फोन नंबर 23 50 77 या फोनवर संपर्क साधून दबाव आणावं किंवा पट्टे करण्यासाठी विनंती करावं असं मी जनतेला आवाहन करतो हे माझा समुदाय मी शांता येवतीकर इंडिया आणि नांदेड